नमस्कार, लक्ष वेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपैकी हेमलता पाटील यांच्याकडे जातोय. हेमलता पाटील, चर्चेतल्या महत्त्वाच्या वळणावर एक प्रश्न असा जन्माला आला की लोक मानसिकदृष्ट्या आधार शोधण्यासाठी देवाकडे जाऊ इच्छितात. मला सांगा, ही वेळ लोकांवर पुरेशी वैद्यकीय सेवा नसल्यामुळे आली आहे का? ज्या पद्धतीचं हे संकट आलं त्याला म्हणजे त्याला प्रतिसाद देणारी वैद्यकीय संघटना आपल्याकडे नक्कीच कमी पडली असं आपण म्हणावं लागेल. परंतु जी त्याच्यासाठी आता कुठल्या व्हायरससाठी कुठले मेडिसिन्स उपलब्ध नाहीयेत, अशा प्रमाणामध्ये इतक्या प्रमाणामध्ये व्हेंटिलेटर्स लागले, ह्या सगळ्या गोष्टी जरी गृहीत धरल्या तरी आपण बघितलं की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने या संकटाशी मुकाबला करतोय. म्हणजे आपण ज्या पद्धतीने व्हेंटिलेटर अवेलेबल केले, हॉस्पिटलची सोय केली, ज्या अनेक ठिकाणची हॉस्पिटल्स आपण ताब्यात घेतली, त्यामुळे आपण प्रयत्न नक्कीच करतोय. परंतु नक्कीच आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे, ही सक्षम वैद्यकीय सेवा आणखीन सक्षम करण्याची गरज आहे, त्याच्याकडे आणखीन लक्ष देण्याची गरज आहे, त्याच्यासाठी आणखीन फंडिंग करण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये पावलं ही उचलावीच लागतील, कारण आपल्याला माहित नाही की पण हेमलताजी ही सगळी लढाई लढत असताना आपली आरोग्य व्यवस्था कुठे ना कुठेतरी कमकुवत आहे हे सुद्धा अधोरेखित झालंच की आरोग्य व्यवस्था तर संपूर्ण जगभर हे झालं की न्यूयॉर्क मध्ये सुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर पेशंटना आयव्ही लावावं लागलं किंवा ऑक्सिजन द्यावा लागला, कारण हे संकट ज्या पद्धतीने आलं आणि ज्या पद्धतीने त्याला कसं तोंड द्यायचं, त्याच्यासाठी मेडिसिन कुठली वापरायची, तो व्हायरस कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट होतो, तो कसा पसरतो, एअरबॉर्न आहे की कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या अचानक झाल्या की त्यामुळे संपूर्ण जग त्याला कसं रिॲक्ट करायचं हे शोधत होतं. पण हेमलताजी, एका बाजूला तुम्ही जगाचा आसरा घेत आहात महाराष्ट्रातली खराब आरोग्य व्यवस्था सांगायला, त्याच जगामध्ये एक जर्मनी नावाचा पण देश आहे ज्या जर्मनीने अतिशय चांगली व्यवस्था उभारून दाखवली. मी बोलले ना की आपल्या राज्यामधली आरोग्य व्यवस्था आणखीन सक्षम करण्याची गरज आहे, त्याच्याकडे आणखीन लक्ष देण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आता आपल्याला सगळ्यांनाच पुढे पावलं उचलावी लागतील. जेव्हा आपल्याला अशा पद्धतीची संकट येतात तेव्हा आपल्याला त्यातून काहीतरी बोध घ्यावा लागेल आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे जावं लागेल आणि ते गेलंच पाहिजे. तुम्ही म्हणताय की या संकटातून बोध घेण्याची गरज आहे, आता हाच बोध नक्की वंचितनं काय घेतला? मंदिरांऐवजी रुग्णालयांच्यासाठीचा लढा उभारणं वंचितला शक्य नव्हतं? राजेंद्र पाटोडे. निश्चितपणे आहे आणि आम्ही करतोय, आम्ही सातत्याने हीच मांडणी करतोय की सरकार जे आहे सरकारच्या नाकर्तेपणामुळे या देशामध्ये कोरोना आलेला आहे, तो केंद्र सरकारच्या चुकीने आला. हवाई सीमा सील न करणे किंवा इतर सीमा सील न करणे यामुळे तो आला. आणि राज्यातील तीन पक्षाचं जे सरकार आहे त्यांनी कुठल्याही पद्धतीने त्यावर पायबंद न घातल्यामुळे प्रचंड संख्येने रुग्णसंख्या वाढली आणि उपाययोजनाच्या नावावर हे शून्य आहे. आपण पाहिलं असेल की ज्या परिचारिका आहेत ते 1 तारखेपासून ते आंदोलन करणार आहेत, ते रजेवर जाणार आहेत, त्यांनी आंदोलनाची घोषणा केली. सरकार त्यांना काही देत नाही. आशा स्वयंसेविकांचा प्रश्न तसाच आहे, पोलिसांना मोठ्या संख्येने कोरोना झाला. पण राजेंद्र पातोडेजी, हेमलता पाटील म्हणतात की सुधारणेला वाव आहे, तुम्हाला धीर धरायला हवा. अजिबात नाही. ही जी काही गोष्ट सांगितली जाते सरकारकडनं किंवा जी मांडणी केली जाते यांच्या पक्षाकडनं, हे युरोपीय दाखले देतात. परंतु जगामध्ये आशियाई देश सुद्धा आहे की ज्यामध्ये म्यानमार असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, ह्या लहान लहान आशियाई देशांनी सुद्धा लॉकडाऊन न करता त्यांनी कोरोना आटोक्यात आणून दाखवलेला आहे, ह्याची उदाहरणं हे देत नाहीत. ते अमेरिकेचं सांगितलं जातं किंवा युरोपीय देशाचं सांगितलं जातो. हेमलताजी, याचं काय उत्तर द्याल तुम्ही? मला सगळा हा युक्तिवाद पटत नाहीये. खरं दुखणं वेगळंच आहे आणि ते दाखवायचं वेगळंच आहे. तुम्ही सांगा ना खरं दुखणं काय आहे? भारतीय जनता पक्षाचे पण मगाशी ते आध्यात्मिक सेलचे प्रवक्ते बोलले की बाबा सगळ्या ह्या सरकारबद्दल लोकांची प्रचंड नाराजी आहे म्हणून लोक रस्त्यावरती आले. या सरकारबद्दल कोणाची नाराजी नाहीये, या सरकारबद्दल आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं नाही ही खरी हे खरं दुखणं आहे. याला राजकीय वळण देऊ नका. पाकिस्तान मध्ये किती रुग्णसंख्या आहे आणि भारताची मृत्यू दर हा जगात कितव्या क्रमांकावर आहे, कृपा करून ह्याची माहिती द्या. आर्थिक मदत सुद्धा करायची नाही, ती आपण पीएम केअर फंडला करायची.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले पंतप्रधान काय सांगतात. आपले पंतप्रधान मन की बात मध्ये वारंवार सांगतात की सोशल डिस्टन्सिंग किती महत्त्वाचं आहे. आपल्या पंतप्रधानांचं सुद्धा ऐकायचं नाही. जिथे जिथे भारतीय जनता पक्षाची ज्या ज्या राज्यामध्ये सत्ता आहे त्या त्या राज्यामध्ये करोनाची काय परिस्थिती आहे, त्या ठिकाणची मंदिरं उघडली आहेत का हेही बघायचं नाही. कुठलं की कुठलं महाराष्ट्र सरकार आणि तीन पक्षांचं सरकार, कारण आपलं मुख्यमंत्री पद गेलंय हे दुःख काही स्वस्त बसून देत नाही आणि त्याच्यासाठी सगळे उद्योग चाललेत. तुषार भोसले उत्तर देतील या मुद्द्याचं. तुषारजी, ही भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आहे का? ही भारतीय जनता पार्टीची खरी परिस्थिती आहे का? अजिबात नाही. हे पहा, हेमलताजींचं जे बोलणं आहे ते काँग्रेसच या सरकारमध्ये प्रचंड नाराज आहे. रोजच्या बातम्या आपणच सगळे माध्यम दाखवत असतात. त्या नाराजीतून आणि नैराश्यातून आलेलं त्यांचं वक्तव्य आहे. भारतीय जनता पक्ष पूर्णपणे प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आता आलेला आहे आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये जनतेचा आवाज मांडणं, जनतेच्या धार्मिक आध्यात्मिक भावनांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडणं हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि आमचा पक्ष तो अतिशय प्रभावीपणे राबवतोय. दुसरी गोष्ट, राहिला प्रश्न त्या म्हणाल्यात की पंतप्रधानांचं ऐकायचं नाही का, मग त्याच केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स आहेत देवस्थानं सुरू करा म्हणून. बाकीच्या राज्यांनी केलीत ना, काँग्रेस शासित राज्यांनी सुरू केली, मग तुम्ही का सुरू करत नाहीत? हेमलताजी, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की काँग्रेस शासित राज्यांमध्ये जर मंदिर खुलं होऊ शकतं तर महाराष्ट्रात मंदिर खुलं व्हायला नक्की अडचण काय? हेमलता पाटील बोलतात. कोणी प्रसादजी, मागच्या तुमच्या चर्चेमध्ये मी स्पष्ट भूमिका घेतली होती. तुम्हाला सुद्धा त्याचं 2 मिनिटं आश्चर्य वाटलं होतं की हा आस्थेचा प्रश्न आहे. मंदिर सुरू झालं पाहिजे. मुख्यमंत्री सुद्धा गंभीर आहेत आणि हे मंदिर सुरू होणार आहेत, पण कुठल्या तरी गोष्टीचं क्रेडिट आपण घेतलं पाहिजे. कुठल्या तरी गोष्टीसाठी आपण लढा दिला असं एक चित्र समोर आलं पाहिजे. मी बोलले तारखेला गणपती विसर्जन आहे आणि त्यानंतर मंदिर उघडण्याच्या संदर्भात सरकार हालचाली करणार आहे. अच्छा, आता याच मुद्द्यावर हेमलताजी, प्रकाश आंबेडकर आज काय बोलले ते एकदा मी आपल्याला सगळ्यांना प्रेक्षकांनाही ऐकवतो. आज अशी आश्वासनात्मक भूमिका राज्य सरकारनं घेतल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय की होय, मंदिर लवकरच उघडली जातील. शब्द काय आहेत एकदा ऐका. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, बुद्धविहार आणि जैन मंदिर हे खुली केल्या जातील, पण खुली करण्याच्या अगोदर SOP हा तयार केला जाईल आणि त्याची सुरुवात झाली म्हणून आज आम्हा 15 जणांना त्यांनी परमिशन दिली असा मेसेज माझ्याकडे आलेला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की मंदिर खुली झालेली आहेत आणि त्याचं SOP लवकरच ठरवलं जाईल. हेमलता पाटील, या वाक्याचा अर्थ घेऊन जर एखादा भाविक आता संध्याकाळी रात्री देवाकडे जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं म्हणाला तर त्याला प्रवेश मिळणार आहे? आता हे बघा प्रसादजी, राज्य शासन तशा पद्धतीचा आदेशच जारी करेल, परंतु त्यामध्ये सुद्धा प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं आणि राज्य शासनाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण मग असा कुठला भाविक आहे ज्याला राज्य सरकारनं दिलेल्या निर्देशांचं पालन न करता देवदर्शन हवंय? सांगता येत नाही ना. कारण काय असतं की काही राजकीय पक्षांना आंदोलनाच्या माध्यमातून पब्लिसिटी करायची असते, राज्य शासनाला घेरायचं असतं, मग नाही ते उद्योग होऊ शकतात. परंतु प्रत्येक वेळी सत्तेतील पक्ष सुद्धा आंदोलन करतायत रस्त्यावर उतरून. प्रत्येक वेळी भाविकाचंच मत विचारात घेतलं जात नाही. त्यासाठी संस्थानांनी जे काही मंदिर संस्थान आहेत किंवा जी काही प्रार्थना स्थळ आहेत सर्व धर्मियांची. हेमलताजी, तुम्हाला असं वाटतं की भाविकांना मंदिरात जायचं नाहीये? अजिबात नाही. भाविकांना मंदिरात जायचं आहे कारण प्रत्येकाची आस्था आहे, श्रद्धा आहे आणि हेही वास्तव आहे की आता ह्या आजारामुळे एक माणसाला कुठेतरी एक आध्यात्मिक शक्तीची गरज हवी अशी वाटायला लागली, कुठला तरी सपोर्ट हवा असा वाटायला लागलाय. त्यामुळे मंदिरात जाण्याबद्दल कोणाचं दुमत नाही, परंतु कशा पद्धतीने मंदिरात गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने नियमांचं पालन केलं पाहिजे हा कळीचा मुद्दा आहे. अच्छा, मग ती नियमावली तुमच्याकडून येईलच. राजेंद्र पातुर्डे, हे तुमच्या आंदोलनाचं यश मानायचं का भाजपच्या आंदोलनाचं यश मानायचं की मंदिर उघडायला राज्य सरकार तयार झालं, SOP लवकरच आणेल, इथपर्यंत त्यांच्या तोंडातून शब्द निघाले? मुळात हे वारकऱ्यांची जी भावना आहे आणि या राज्यातील जे जनता आहे जी धार्मिक आस्थांना मान्यता देते त्यांचा विजय आहे.
आणि वंचित बहुजन आघाडी आणि वारकरी सेनेने केवळ पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे इतरांनी राजकारण न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये सरकारातल्या पक्षाने. राजेंद्रजी, इतरांनी म्हणजे कोणी? कोण राजकारण करताय नाव घेऊन बोलू शकता तुम्ही? भाजपने तर अजिबात करू नये, कारण ते ज्या पद्धतीचं राजकारण करतायत ते विशिष्ट धर्मियांच्या धार्मिक आस्थेच्या संदर्भात बोलत असतात. आमचा मुद्दा येथील सर्व भारतीयांच्या धार्मिक आस्थेच्या संदर्भातला आणि धार्मिक स्थळांच्या बाबत होता. सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांना हे क्रेडिट घेता आलं असतं, परंतु या सरकारची इच्छाशक्ती नाही, निर्णय घेण्याची क्षमता नाही, आणि त्यामुळे त्यांनी वारकरी सेनेच्या विनंतीला, त्याच्या आंदोलनाला चक्क वारकऱ्यांवर गुन्हे दाखल करून पूजा अर्चा करणाऱ्या त्यांनी अपमानित केलेला आहे, आणि म्हणून आज वंचितला वारकरी सेनेच्या बरोबरीत जाऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ही धार्मिक स्थळं खुली करण्याचं आंदोलन करावं लागलं. तुषारजी उत्तर देतात तुम्हाला, राजेंद्र पातोडे तुषारजी उत्तर देतात, त्यांचं एकदा म्हणणं ऐकूया आणि मग राजेंद्रजींच्या मुद्द्यावर पुढे जाऊयात. नाही, मला असं म्हणायचं आहे, यामध्ये आपण जो प्रश्न केला क्रेडिट घ्यायचा, आम्हाला क्रेडिट घेण्यात इंटरेस्ट नाहीये, आम्हाला दर्शन घेण्यात इंटरेस्ट आहे. महाराष्ट्राच्या जनतेला, भाविक जनतेला आपल्या भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, आणि त्या जनतेची भावना, आम्ही काही या महिन्यातलं आंदोलन केलं नाही क्रेडिट घेण्यासाठी, 2 महिन्यापासून या प्रक्रियेत आहोत, आपण सगळं बघू शकता. पण मूळ आक्षेप काय आहे? मी स्वतः संत लोकांचं शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल महोदयांना भेटलो होतो. हाच आक्षेप आहे तुषारजी, हाच आक्षेप आहे की तुम्ही फक्त विशिष्ट प्रार्थना स्थळ उघडी व्हावीत म्हणूनच संघर्ष करताय. विशिष्ट म्हणजे आता असं आहे की आम्ही ज्या पद्धतीचं प्रतिनिधित्व करतो, आमची धर्मियांची जी आस्था आहे ती लोक आमच्याशी जोडलेली आहेत, त्यांनी कधी आम्हाला सांगितलंच नाही की आम्हाला उघडायची आहेत म्हणून. आणि विशेष म्हणजे राहिलेलं आपण ज्या आपल्या मनामध्ये जे लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक या सरकारमध्ये बसलेले आहेत, हे सरकार त्यांच्याच बाजूने आहे, म्हणून त्यांना बाजू मांडायची गरजच नाहीये. काय काय सुचवायचं काय आहे? कोण्यात बोलण्याची गरज नाही, तुम्ही थेट बोलू शकता. बोलायला मी तेच म्हणतो की ज्या वेळेला इम्तियाज जलील थेट भाषा वापरतात की 2 तारखेला आम्ही मशिदी उघडणार, कोणाच्या जोरावर ही भाषा करतात? यांचं साटेलोट या सरकारशी आहे. गणेश उत्सव जो आपला पवित्र उत्सव आहे याच्याकरता आदेश निघतात, आणि दुसऱ्या धर्मियांसाठी जमल्यास अशी भाषा वापरली जाते, त्यांच्यासाठी ही अतिशय सोयीस्कर भूमिका आहे. तुषार भोसले यांच्या या विधानात 2 महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला टप्प्याटप्प्यानं आधी वंचित आणि नंतर काँग्रेसला बोलतं करायचंय. राजेंद्रजी, इम्तियाज जलील म्हणतात 2 तारखेपासून परवानगी असो नसो मशिदी उघडतील, ही भूमिका वंचितला मान्य आहे का? बघा, इम्तियाज जलील काय म्हणतात, इम्तियाज जलील काही धर्मगुरू नाहीत, त्यामुळे इम्तियाज जलील काय म्हणतात हे त्यांचं किंवा त्यांच्या पक्षाचं मत असू शकतं. आपण तो पक्ष तुमच्या सोबत आहे, त्या दृष्टीने तुमच्या सोबत आहे ना राजेंद्रजी? होते होते, आता नाही. त्यामुळे धार्मिक मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की कुठल्याही विशिष्ट धर्माची पाठराखण केली जाऊ नये. घटनेनी आणि कायद्यानी सर्वांना धार्मिक उपासनेचा अधिकार दिलेला आहे, तो अबाधित असला पाहिजे, तो विशिष्ट धर्मियांचा असू नये. इम्तियाज जलील जर चुकीचं बोलत असतील तर केंद्रात भाजपचं सरकार आहे, गृहमंत्री त्यांचे आहेत, त्यांनी कार्यवाही करावी. आपण केंद्राचा गृहमंत्री राज्यात कशी कारवाई करणार? राज्यात कशी कारवाई? भाजप सुद्धा विशिष्ट धर्मियांची पाठराखण करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा ती कार्यवाही झाली पाहिजे. ठीक आहे, हेमलता पाटलांना विचारूया. हेमलता पाटील, आपल्याला हे चालेल का? राजेंद्र पातोडेजी असं म्हणतायत की अमित शहांनी इम्तियाज जलील यांना मशीद उघडण्यापासून रोखावं, मग राज्याचा गृहमंत्री काय करणार आहे? सीबीआय याच्या पुढे चालली ना, सुशांत सिंग प्रकरणामध्ये सीबीआय का आली? थांबा थांबा राजेंद्रजी, आता तो सुशांत सिंगचा विषय इकडे नका घेऊन येऊ, आपण मंदिरात आहोत, प्रार्थना स्थळांचा विषय चाललाय. हेमलता पाटील उत्तर देतात, अमित शहांचा हस्तक्षेप चालेल का याच्यात? प्रसाद जी, सगळ्यात महत्वाचं आहे की जे काही कायदा आणि सुव्यवस्था आहे, जे काही राज्य सरकारचे नियम आहेत, ते जर कोणी धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या संदर्भात आपली वेगळी भूमिका घेत असेल तर राज्य शासन नक्कीच त्याच्यावरती कारवाई करेल. राज्य शासनाची जी नियमावली आहे आणि राज्य शासनाचा जो नियम आहे तो पाळावाच लागेल, तो कुठलाही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो.
कारण हा नियम हा काही आहे काही राज्य शासन हे सगळं करतंय ते शेवटी जनतेसाठी करतंय लोकांसाठी करतंय आणि लोकांच्या आरोग्यासाठी आपण लढतोय. त्यामुळे याच्यामध्ये कोणीही कुठल्याही पक्षांनी आणि कुठल्याही जाती धर्माने कुठल्याही पद्धतीचं राजकारण करू नये. कारण राजकारण करून शेवटी त्याचा बळी हा सर्वसामान्य माणूस जाणार आहे. बरं, तुषार भोसलेंना एक मुद्दा मांडायचा, तो एकदा ऐकून घ्या, त्याच्यातही पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुषारजी, आता काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणाल्या की राज्य सरकार यावर कारवाई करेल. मला सांगा, जे आमचे वारकरी भजन करत होते, 10 वारकरी, अशा अनेक केसेस महाराष्ट्रात आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. घंटानाद आंदोलनाचं फक्त पाठिंब्याचं पत्र काहींनी काढलं, त्यांना नोटिशी बजावण्यात आल्या की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. इम्तियाज जलीलला या राज्य शासनाने कोणती नोटीस बजावली की तुम्ही सगळ्या माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली की आम्ही 2 तारखेला मशिदी उघडणार? इम्तियाज जलीलला अटक झाली का? इम्तियाज जलीलला नोटीस दिली का राज्य शासनाने? हेमलता पाटील, याला काही म्हणजे ह्या बोलण्याला काही अर्थ आहे का? कोणी काय बोलतं, कुठल्या चॅनलवर बोलतं, कसली धमकी देते आणि त्याच्यासाठी आम्ही कारवाई करायची? जे सगळे मोर्चे निघाले होते त्याच्यामध्ये कुठलाही मराठा समाजाचा तरुण रस्त्यावरती येऊन काही आंदोलन करत नव्हता. त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल केले, त्याच्यातल्या मुलांचा मृत्यू झाला, त्याचं काय झालं तुमच्या सरकारमध्ये? तुम्ही कुठल्या बाता करताय? आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट कुठेही आणायची आणि कोणावरही कशाही पद्धतीने तुम्ही त्याच्यावर कारवाई केली का म्हणून विचारायचं. मी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जो कोणी कायदा मोडेल त्याच्यावरती कारवाई होईल. तर याच्यामध्ये काय अस्पष्टता मी ठेवली आहे, त्यामुळे काहीतरी कायदा मोडल्यावर कारवाई होणार? कायदा मोडू नये याकरता कोणती उपाययोजना शासनामार्फत होणार? काम हे तुमच्या कायदा मोडल्यावरच कारवाई होणार, पण तो शासनाला आव्हान देणार तरी सुद्धा त्याच्यावर कोणती काळजी केली जाणार नाही. ठीक आहे, मला 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 या चर्चेत हस्तक्षेप करून आनंद दवेंकडे पटकन जायचंय. आनंद दवे, तुमच्या आंदोलनकर्त्यांवर पण गुन्हे दाखल झाले, तुमच्या आंदोलनकर्त्यांनाही आंदोलनापासून रोखलं गेलं, ही कायद्यासमोर सगळे समान आहेत याची ओळख आहे की काही जणांना आंदोलन करूच द्यायचं नाही आहे? नाही, म्हणत आम्ही सुद्धा जी आंदोलनं केली होती ती सोशल डिस्टन्स अंतर ठेवून केलेली होती आणि ती अशी जी वाजवी होती ज्यात पुण्याच्या महापौरांनी मान्य केलं की होय, तो कचऱ्याचा कंटेनर म्हणजे तो कंटेनर पेंट केलेला नव्हता, ती चूक झाली वगैरे गोष्टींसुद्धा, तरीसुद्धा आंदोलन झाली. 7-8 कलमं टाकण्यात आलेली आहेत, त्यामुळं जे भाजप अतिशय पवित्र आणि शुद्ध नाही आहे, केवळ राजकारण करत आहेत. आता परत एकदा सांगतो, तुमच्या आंदोलनाच्या वेळेला राज्यात जा गृहमंत्री हा आपली भूमिका चोख बजावत होता असं म्हणावं लागेल. असेल ब्राह्मण महासंघ असेल, विश्व हिंदू सुद्धा असेल, प्रत्येक संघटना मंदिरं उघडण्यासाठी करत आंदोलन करत असताना भाजपचा एकही नेता पदाधिकारी त्यांना समर्थनाचं साधं वाक्य सुद्धा उच्चारलेलं नाहीये. आता जेव्हा दिसते की आज नव्या मंदिरं उघडणार आहेत तर त्याचं क्रेडिट घेण्यासाठी भाजप हे सगळं ठरवून करत आहेत, ते अतिशय चुकीचं आहे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. आज पंढरपुरामध्ये एवढी गर्दी न होता सुद्धा प्रकाश आंबेडकरांना तेवढंच गंभीरांनी घेतलं गेलं असतं. आंबेडकरांनी गर्दी करून स्वतःच्या कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालून काय मिळवलं याचं उत्तर तेच देऊ शकतील. ठीक आहे, याचं एक पटकन उत्तर राजेंद्र पातोडीजी आपल्याला द्यायचं, 30 सेकंद आहेत, वेळेची मर्यादा आहे. भारतीय राज्य घटनेने दिलेला उपासनेचा अधिकार अबाधित आहे. या देशात घटनेचं राज्य आहे हे अधोरेखित झालं. सरकार हे जनतेपेक्षा मोठं नाही हे आज बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातील आंदोलनाने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे सरकार मनमानी पद्धतीने जनतेला लॉकडाऊन करू शकत नाही, त्याचं आज उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्यासाठी वेळेची मर्यादा असल्यानं ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. मंदिरांच्या साठी आंबेडकर मैदानात उतरले आणि त्यांनी कदाचित कुणाच्या मतपेढीसाठी प्रतिस्पर्धा सुद्धा निर्माण केली असेल, पण हा राजकारणाचा भाग झाला. आत्मिक शांतीसाठी प्रत्येकाला आपल्या उपासना पद्धतीचा अवलंब करण्याचा अधिकार आहे याचा विसर घटनेनं निवडून आलेल्या आणि घटनेच्या जबाबदारीला अर्थात अंमलबजावणीची जबाबदारी शिरावर घेतलेल्या कुठल्याच सरकारला कधीच त्याचा विसर पडता कामा नये. तूर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.